नमस्कार, कसे आहात सगळे? छान ना? आज आपण एकदम काळ्या मसाल्याची झणझणीत अशी भजीची आमटी बघतोय. आणि भजीची आमटी आपण बेसनाच्या पिठापासून नाही भजी करणार. आपण इथं दोन प्रकारच्या डाळी भिजवलेल्या आहे. ह्या मी 9:30 वाजता डाळी भिजवल्या आहे. आता वाजले 12:15 झालेले आहे. म्हणजे आपल्या 2 तासात डाळी छान भिजलेल्या आहे. एवढ्याच भिजवायच्या आहे, त्याने भजी पण छान होतात. इथं मी 1/2 वाटी चण्याची डाळ भिजवली आहे आणि 1 वाटी मुगाची डाळ भिजवलेली आहे. आता ही आपल्याला पाणी काढून दळायची आपल्याला ही डाळ. याने भजी खूपच छान होतात. नेहमीच आपण बेसनाची भजी करतो. ह्या भज्यांची आमटी एकदा करून बघा, अगदी चिकन मटण सारखी टेस्ट येते, एकदम छान. ह्या डाळी दळताना त्यात मी 2 हिरव्या मिरच्या टाकते, थोडंसं आल्याचा तुकडा आणि 4-5 लसणाच्या एकदम लहान पाकळ्या आहे. आता पाणी न टाकता आपल्याला दळायचं आहे. लागलं तर 2-3 चमचे टाकलं चालेल. आपली डाळ बघा छान दळून घेतलेली आहे मी. 2-3 चमचे पाणी टाकलं मी आणि रव्यासारखी दळायची आपली डाळ. एकदम चिकन नाही दळायची, नाही तर भजी छान फुलत पण नाही आणि आतून खुसखुशीत पण होत नाही. मी आता सगळं पीठ काढून घेते. आता आपण पिठात चवीनुसार मीठ टाकूया, थोडीशी हळद, हे पीठ छान आता मिक्स करून आणि 5-10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. तोवर आपण आपल्या आमटीचा मस्त काळा मसाला तयार करून घेऊया. आता आपण काळा मसाला तयार करून घेऊया आपल्या भाजीसाठी. इथे एक मी मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे. थोडंसं 1/2 वाटी खोबरं, सुकं खोबरं आहे, किसून घेतलं आहे. 1 मोठा चमचा धणे घेतले आहे, 1/2 चमचा जिरं, थोडंसं आलं लागणार आहे, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि अगदी 1/2 चमचा खसखस घेतली आहे. एक कढई ठेवली आहे, त्यात अगदी थोडंसं लहान चमचा तेल टाकायचं आहे. आपल्याला छान कांदा लालसर परतून घ्यायचा आहे. आता मी कांदा छान लाल होऊन परतून घेते. आपला कांदा बघा किती छान सोनेरी कलर आला आहे. त्यात आता आपण सुकं खोबरं टाकतोय किसलेलं. त्यात आपण धणे, जिरं, लसूण, आलं आणि अगदी 1/2 चमचा खसखस. आता हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. जरा लालसर होतो मस्त. आपला मसाला बघा किती छान भाजले गेलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि हा मसाला आपण ज्या भांड्यात आपण डाळ दळली त्यातच दळायचं आहे आपल्याला, कारण छान चव येते. आपलं भांडं धुवू नका. दळताना आपण त्यात मस्त भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीरीच्या दांड्या घेतल्या तरी चालेल, छान चव येते. आणि दळतानाच आपण त्यात 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि आपली काळ्या मसाल्याची आमटी म्हटल्यावर आपला घरचा काळा मसाला तर हवाच, तो पण 1.5 चमचा टाकते मी. नंतर आपल्याला काही टाकायची गरज राहणार नाही. आता हे छान दळून घेते मी. आपला मसाला बघा काय छान कलर आला आहे आपल्या मसाल्याला. इथं मी एक कढई ठेवली आहे, ती सेम कढई घेतली आहे आपण ज्यात मसाला केला. आता त्यात 2 मोठे चमचे तेल टाकले. आता जिरं टाकते मी आणि थोडी मोहरी. जिरं मोहरी छान तडतडलं आहे. आता आपण त्यात मसाला टाकूया. आता आपल्याला दुसरं काही टाकायचं नाही, तेला फक्त हा मसाला टाकायचा. आता ह्या मसाल्यात आपल्याला थोडीशी अगदी हळद टाकायची आहे आणि अगदी 1/2 चमचा हिंग टाकते बस. बाकी आपण सगळं टाकलेलं आहे मसाल्यात. आता हा मसाला मी तेल सुटवतो, 1-4-5 मिनिटं तरी छान परतून घेते. आपल्या मसाल्याला बघा किती छान तेल सुटून गेलं आहे. इथं मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता हे पाणी आपण गरम पाणी यात टाकूया, म्हणजे आपल्याला छान तरंग येईल आपल्या भाजीला. अजून मी थोडं पाणी ज्या भांड्यात आपण मसाला दळला आहे त्यात थोडं टाकून रस्सा वाढवून घेते. जरा तुम्ही बघा तुम्ही किती जाड
आमटे तुम्हाला हवी आहे। आपला रस्सा बघा काय छान दिसतोय। आता आपल्याला फक्त मीठ टाकायची गरज आहे। या चवीनुसार मीठ टाका कारण भजनमध्ये पण मीठ असणार आहे आपले। तुम्ही जाड केवढं पातळ आमटी खाता तसं पाणी टाका। आणि मी एक दीड चमचा असं मसाला टाकलाय। लाल मसाला 1.5 चमचा आणि काळा मसाला 1.5 चमचा। तुम्ही जास्त आमटी करत असाल मसाला पण जास्त घ्या आणि लाल मिरची पावडर आणि काळं तिखट पण जास्त घ्या। इथं एका कढईत मी भजी तळायला तेल ठेवलंय। आपला रस्सा बघा छान उकळलेला आहे। आता थोडं झाकण ठेवूया आणि आता भजी तळून घेऊया आपण। आपलं पीठ बघा मस्तच झालंय। थोडं असं एका दिशेने हलवून घ्या म्हणजे आपली भजी खूप खुशखुशीत एकदम छान मऊसर होतात आतून आणि बाहेरून मस्त कुरकुरीत होतील। चला मी हातानेच भजी टाकते। तुम्ही बघा तुम्हाला कुठल्या आकाराची भजी हवी आहे। मी अशी जरा लहान लहानच टाकते। ही भजी भाजीत खूपच छान लागतात। आता मी बऱ्यापैकी भजी टाकून घेते। आपली भजी बघा काय छान होत आहे। ही भजी खूप छान होतात। नुसती खायला पण छान आणि ही आमटी जर टाकली तर खूपच छान। नक्की करून बघा अशी आमटी। आता भजी आपण काढून घेऊया। सगळं तेल निथळून घ्यायचं आहे आणि असंच मी अजून एक घाणा भजी काढून घेते। आपली भजी बघा किती छान मी काढून घेतले एकदम कुरकुरीत खुसखुशीत झाले। हे बघा मधून एकदम मऊ आणि बाहेरून एकदम कुरकुरीत झाले। आता इथं आपल्या रश्याला उकळी पण आहे। आता आपण आता भजी टाकूया आपली। जास्त उकळायचं नाही आहे, एकच उकळी येऊ द्यायची नाही तर भजी एकदम मऊ पण नको पडायला। झाकण वगैरे नाही ठेवायचं भजी टाकल्यावर। आता एक उकळी आली की आपण सर्व करायचं लगेच। जेवायला वाढलं तरी चालेल। आता मी गॅस बंद केला आहे। भजीची आमटी एकदम छान तयार आहे आपली। आता मी बाउलमध्ये काढून घेते। बघा आपली भजीची आमटी काय दिसते। याच्या पुढे चिकन मटण पण फिक्क पडेल। तुम्हाला जर आजची माझी भजीची आमटी आवडली असेल, बेसन पीठ नाही वापरलं आपण, डाळी भिजवून मस्त भजी तयार केली। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा। आपल्या रुचकर जेवण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।